Hello students, good morning, welcome once again to the session of business studies. Okay, in last session we have discussed types of partnerships, okay, on the basis of duration and liability. Okay, today we'll see the main thing in partnership. Okay, because आतापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी डिस्कस केल्यात, ओके, पार्टनरशिप फर्म कशी एस्टॅब्लिश केली पाहिजे, पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर्स कोण असतात, पार्टनरशिप फर्मचे टाइप्स काय असतात, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक मेन थिंग, त्याला एक बेस आहे, त्याला एक फाउंडेशन आहे. ओके, की त्याच्या त्या बेसिसवरती त्या फाउंडेशनवरती हे अख्खं पार्टनरशिप फर्मचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते उभं राहिलेलं आहे. आणि आपल्याला आज त्याच गोष्टी बघायच्या आहेत आणि आपल्याला आज त्याच गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत की ॲक्च्युली पार्टनरशिप फर्म काय असते आणि ती कशाप्रकारे आपण पार्टनरशिप फर्म ॲक्च्युली आणू शकतो किंवा करू शकतो, एस्टॅब्लिश करू शकतो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला आज डिस्कस करायच्या आहेत. आता ज्या ज्या गोष्टी पार्टनरशिप फर्म ज्या वेळेला आपण नव्याने एस्टॅब्लिश करतो किंवा काही लोक एकत्र येऊन स्वतःचा बिझनेस ॲज अ पार्टनरशिप फर्म म्हणून एस्टॅब्लिश करतात, तर त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी ठरवल्या जातात, बिकॉज मी आज ज्या वेळेला एकटा माझा बिझनेस रन करणार आहे तेव्हा मला काही गोष्टी जरी नाही ठरवल्या तरी पण चालू शकतात. ओके, बट ज्या वेळेला माझ्यासोबत दुसरा कोणतरी माणूस आहे किंवा अजून काही माणसं, आम्ही सगळे एकत्र येऊन जेव्हा एक बिझनेस स्टार्ट करणार असतो त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी ह्या फायनल आणि फिक्स कराव्या लागतात. बिकॉज इन फ्युचर जर काही वाईट प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावं लागलं तर दॅट टाईम आपण व्यवस्थित रेडी असायला पाहिजे ते प्रॉब्लेम्स, ते जे काही असतील इन फ्युचर डिस्प्युट्स वगैरे होणारे तर सगळ्यांना आपल्याला फेस करता यायला पाहिजे. ओके, सो फर्स्ट थिंग, पार्टनरशिप फर्म ज्या वेळेला आपण एस्टॅब्लिश करतो त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की मी सपोज अजून दोन माणसांसोबत माझी पार्टनरशिप फर्म जर मी रन करणार आहे किंवा एस्टॅब्लिश करणार आहे तर मला कोणी फोर्स केलेलं नाही आहे की बाबा ह्या तुम्ही एक तिघांनी एकत्र येऊनच ती पार्टनरशिप फर्म कॅरी करायला पाहिजे किंवा तुम्ही तिघेच फक्त ही पार्टनरशिप फर्म चालवू शकता असं कोणी मला फोर्स केला नाही आहे. ओके, देअरफोर फर्स्ट थिंग की पार्टनरशिप इज अ व्हॉलंटरी असोसिएशन. नाव व्हॉलंटरी असोसिएशन इट मीन्स व्हॉट, की जी काही माणसं पार्टनरशिप फर्म चालवण्यासाठी एकत्र आलेत ते स्वतःच्या मर्जीने आलेत, त्यांना कोणी फोर्स नाही केला आहे की बाबा तुम्ही तिघांनी एकत्र या आणि ती पार्टनरशिप फर्म रन करा किंवा ती कॅरी करा किंवा एस्टॅब्लिश करा. ओके, सो इट इज व्हॉलंटरी असोसिएशन. मग ही दोन माणसं जी एकत्र आलेत स्वतःच्या मर्जीने आलेत एकत्र, त्यांना ती पार्टनरशिप फर्म, तो बिझनेस त्यांना रन करायचा आहे, कॅरी करायचा आहे. मग तो कॅरी करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये काही पैसे इन्व्हेस्ट करायला लागणार आहेत. ओके, आता मी गेले तुम्हाला दोन तीन दिवस सांगतोय की तुम्हाला पार्टनरशिप फर्ममध्ये एक तुम्हाला रेशो मेंटेन करावा लागतो, एक तुम्हाला रेशो इम्प्लिमेंट करावा लागतो. ओके, तो रेशो काय असतो? तर फर्स्ट थिंग, सपोज तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये धरून चला की 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करणार आहात. तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे? तर 1 लाखची आहे. 1 लाखमध्ये सपोज तुम्ही दोन पार्टनर्स आहात, ए आणि बी, आणि तुमचा रेशो जो आहे तो इक्वल आहे. ओके, मग तुम्ही काय करणार? किंवा तुमचा रेशो जो आहे हा तुमचा 3:2 आहे. ओके, 3:2 इट मीन्स 3+2=5. ओके, 1 lakh/5, आन्सर 20,000. ओके, नाव 3:2, सो 20,000 × 3 इट मीन्स हिअर 60,000 अँड 20,000 × 2 इट मीन्स इट इज 40,000. ओके, सो हे दोन पार्टनर जे आहेत ह्या दोघांनी बिझनेसमध्ये अकॉर्डिंग टू देअर रेशो 3:2, फर्स्ट ए पार्टनर शुड कॉन्ट्रीब्यूट 60,000 अँड बी पार्टनर शुड कॉन्ट्रीब्यूट 40,000. आता हे झालं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. ओके, आपला रेशो कसा होता? 3:2, सो 60,000 40,000. हाच जर रेशो इक्वल असला असता तर 50,000 50,000 झालं असतं. ओके, तसंच ज्या वेळेला बिझनेसमध्ये इन फ्युचर आपल्याला काही प्रॉफिट होणार आहे आणि काही लॉससुद्धा होऊ शकेल, मग यासाठीसुद्धा आपल्याला काय करावं लागतं? तर हा रेशो जो आहे हा आपल्याला आधीच फिक्स करून ठेवावा लागतो. बिकॉज प्रत्येकाचं
जसं मी तुम्हाला सांगतो की अपना सपना मनी मनी, प्रत्येकाला काय पाहिजे असतं? तर खूप जास्त पैसे पाहिजे असतात. एखादा बिझनेस मी एस्टॅब्लिश केला की लगेच मला उद्यापासून प्रॉफिट पाहिजे असतो, ओके. आणि प्रत्येकाला पैसे हवे असतात, प्रत्येकाला प्रॉफिट अर्न करायचा असतो, म्हणूनच आपण बिझनेस स्वतःचा एस्टॅब्लिश करतो. बट अशा केसमध्ये सपोज मला इन फ्युचर खूप सारा प्रॉफिट झाला, ओके, 1 crore प्रॉफिट झाला, तुम्ही धरून चला 1 crore प्रॉफिट, हे काही छोटी अमाऊंट नाही आहे. मग अशा केसमध्ये आपल्यासोबत जे पार्टनर्स आहेत त्यातला एक पार्टनर असा असेल की त्याला त्यातला खूप जास्त प्रपोर्शन त्याला पाहिजे असेल, असं होऊ शकतं, ओके. तो असं पण म्हणेल की नाही मी खूप काम केलं होतं, मी माझं खूप कॅपिटल किंवा खूप पैसे मी या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेत, सो मला सगळ्यात जास्त प्रॉफिट पाहिजे. तर अशा गोष्टीमध्ये हे डिस्प्यूट जे आहेत, कॉन्फ्लिक्ट जे आहेत, हे होऊ शकतात. बिकॉज आपल्याकडे जास्त माणसं आहेत, त्या प्रत्येक माणसाचं थिंकिंग वेगळं असेल, प्रत्येक माणसाचं एक त्याचं थिंक करण्याची पद्धत वेगळी असेल, सो ह्या गोष्टींमध्ये डिस्प्यूट्स किंवा कॉन्फ्लिक्ट्स होऊ शकतात. सो हे होऊ नयेत यासाठी आपण आधीच आपला कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन रेशो काय असेल, प्रॉफिट अँड लॉसेस डिस्ट्रीब्युशन रेशो काय असेल, या सगळ्याचं आपण आधीच त्याचं आपण फिक्स करून ठेवायला पाहिजे, ओके. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी ठरवल्या जातात बिफोर स्टार्टिंग युअर पार्टनरशिप फर्म. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा ठरवतो, इट इज कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड, ओके. सो पार्टनरशिप डीड इट मीन्स वॉट, की ज्या वेळेला आपण आपली पार्टनरशिप फर्म एस्टॅब्लिश करणार आहेत त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायनल कराव्या लागतात. आणि त्याच गोष्टी तुम्हाला अकॉर्डिंग टू दिस तुम्हाला तुमची पार्टनरशिप फर्म जी आहे ती इम्प्लिमेंट करावी लागेल, ओके. आता पार्टनरशिप डीडमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, वी विल सी इन डिटेल. द फर्स्ट थिंग, नेम ऑफ द फर्म. इट मीन्स बिफोर स्टार्टिंग युअर पार्टनरशिप, तुम्हाला तुमची पार्टनरशिप फर्म स्टार्ट करायच्या आधी तुमच्या पार्टनरशिप फर्मचं नाव काय असेल हे तुम्हाला फायनल करावं लागतं, ओके. बिकॉज ज्या वेळेला, आता मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, आपल्या लास्ट सेशनला पण सांगितलं, की तुमची पार्टनरशिप फर्म जी आहे इट इज नॉट मॅन्डेटरी टू रजिस्टर, ओके. जर तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही ते रजिस्टर करायची आहे, नाहीतर जर नाही केली तरी पण चालतं. बट जर तुम्ही केलेली असेल तर फ्युचरसाठी ते चांगलं असेल, ओके. आणि त्याच गोष्टी आपण आज बघणार आहोत. सो पार्टनरशिप डीडमध्ये आपल्याला आपली फर्म आपण रजिस्टर करतो आहे आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला आपल्या फर्मचं नाव जे आहे हे फायनल करावं लागेल, ओके. अनदर थिंग, लोकेशन. पार्टनरशिप फर्म आपण जी एस्टॅब्लिश करतो आहे किंवा आपण पार्टनरशिप फर्म एस्टॅब्लिश करून जो आपण बिझनेस करणार आहे त्या बिझनेसचं लोकेशन काय आहे, तो बिझनेस आपण कुठे करणार आहोत हे तुम्हाला ठरवावं लागेल, ओके. बिकॉज आपण जे प्लेस ठरवतोय त्याच ठिकाणी तुम्ही तो बिझनेस केला पाहिजे. तुम्ही प्लेस एक दाखवताय आणि बिझनेस दुसऱ्या ठिकाणी करताय, तर अशा गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला या ठिकाणी करता येणार नाहीत. सो तुमचं फर्स्ट थिंग, तुमच्या बिझनेसचं जे हे आहे, नाव आहे, हे तुम्हाला या ठिकाणी फायनल करावं लागेल. अनदर थिंग, नेचर ऑफ युअर बिझनेस. जसं आपण बघितलं होतं सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये, की तुम्हाला बिफोर स्टार्टिंग अ बिझनेस, ओके, तुम्हाला काय करावं लागतं, तर नेचर ऑफ बिझनेस, तुम्ही कोणत्या प्रकारचा बिझनेस करणार आहात हे तुम्हाला आधीच माहिती असायला पाहिजे, ओके. इट मीन्स आता सपोज मला मॅन्युफॅक्चरिंग आणि सेलिंग करायचं आहे की मला परचेस अँड सेलिंग करायचं आहे, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत हे दोन्ही डिसायडिंग फॅक्टर आहेत. बिकॉज मॅन्युफॅक्चरिंग करून जर मी सेल केलं तर मला प्रॉफिट थोडा जास्त होऊ शकेल, मी दुसऱ्याकडून परचेस केलं आणि सेल केलं इट मीन्स मी डिपेंडंट होणार आहे, तो मला जेव्हा मटेरियल पाठवेल तेव्हा ते माझ्याकडे अवेलेबल होईल आणि तरच मी ते सेल करेन. बट त्याच ठिकाणी मी जर मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर मला कोणावरही डिपेंड राहायची गरज पडणार नाही, ओके. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला आधीच फायनल कराव्या लागतात की आपल्या बिझनेसमध्ये आपलं नेचर ऑफ वर्क, आपला बिझनेस कोणत्या प्रकारचा असेल हे तुम्हाला आधीच फायनल करावं लागतं, ओके. आपण कोणत्या सेक्टरमध्ये डील करणार आहोत, ऑटोमोबाईलमध्ये करणार आहोत, मेडिकलमध्ये, फार्मास्युटिकलमध्ये करणार आहोत, ओके, किंवा तुमच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण डील करणार आहोत, हे सगळं काय आहे, तर नेचर ऑफ वर्क आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करणार आहात. जसं तुम्हाला मी
मागच्या सेशनला सांगितलं होतं की दोन कन्स्ट्रक्शन कंपनीज एकत्र आल्या. सो नेचर ऑफ वर्क काय आहे? तर कन्स्ट्रक्शन. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी फायनल करायला पाहिजेत की आपल्या कामाची पद्धत, आपल्या कामाचं नेचर काय आहे. ओके, सो हियर नेचर अँड अनदर थिंग लोकेशन. ॲज आय टोल्ड यू की तुम्ही कोणत्या ठिकाणी तुमचा बिझनेस कॅरी करणार आहात. सो तुम्हाला ह्या गोष्टी फायनल कराव्या लागतील. ओके, सो वी आर डन विथ नेचर ऑफ द फर्म अँड सॉरी नेम ऑफ द फर्म अँड नेचर अँड लोकेशन. ओके, थर्ड इट इज ड्युरेशन. जसं आपण बघितलं होतं टाईप्स ऑफ पार्टनरशिपमध्ये की पर्टिक्युलर पार्टनरशिप याच्यामध्ये काय आहे की दोन कंपनीज ज्या आहेत किंवा दोन व्यक्ती ज्या आहेत त्या एकत्र आल्यात. एकत्र का आल्यात? बिकॉज त्यांच्याकडे रिसोर्सेस जे आहेत हे लिमिटेड होते आणि त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते साईन करायचं आहे. ओके, आणि त्या कॉन्ट्रॅक्टसाठी जास्त रिसोर्सेस लागणार आहेत आणि त्यासाठी ह्या दोन पार्टीज ज्या आहेत किंवा दोन कंपनीज ज्या आहेत त्या एकत्र आल्यात. ओके, मग ज्या वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट एंड होईल त्यावेळेला ती पार्टनरशिप फर्म पण एंड होणार आहे. सो अशा केसमध्ये तुम्ही ज्या वेळेला जर तुमची पर्टिक्युलर पार्टनरशिप तुम्ही जर एस्टॅब्लिश करणार आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पार्टनरशिपचं ड्युरेशन काय असेल हे तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल. 2 इयर्स आहे, 5 इयर्स आहे, 10 इयर्स आहे? बिकॉज तुम्ही या ठिकाणी जर तुमचं ड्युरेशन मेन्शन केलेलं असेल तुमच्या पार्टनरशिप डीडमध्ये तर आफ्टर दॅट ड्युरेशन तुमची पार्टनरशिप फर्म जी आहे ती ऑटोमॅटिक डिझॉल्व होणार आहे. ती संपुष्टात येईल, ती संपेल, वाइंड अप होईल आणि तुम्हाला ती करावी लागेल. बिकॉज तुम्ही पार्टनरशिप डीडमध्ये तसं मेन्शन केलेलं होतं की आमची पार्टनरशिप फर्म फॉर एक्झाम्पल 2 इयर्स रन होईल किंवा 3 इयर्स रन होईल किंवा 10 इयर्स रन होईल. ओके, आफ्टर दॅट इट विल डिझॉल्व. नेक्स्ट इट इज इन्व्हेस्टमेंट मेड बाय इच पार्टनर. ॲज आय टोल्ड यू हिअर बिकॉज कोणताही बिझनेस, आता आपण जो चॅप्टर बघतोय फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं सोल ट्रेडिंग कन्सर्न, सेकंड बघितलं जॉईंट हिंदी फॅमिली बिझनेस, थर्ड आता आपण बघतोय पार्टनरशिप फर्म. तुम्ही कोणत्याही प्रकारचा बिझनेस करा तुम्हाला त्या बिझनेसमध्ये काही पैसे हे तुम्हाला इन्व्हेस्ट करावेच लागतात. बिकॉज तुमच्याकडे जर पैसे असतील तरच तुम्ही एखादा ड्रीम बघू शकता, एखादा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करू शकता. ओके, तुमच्याकडे जर पैसे असतील तर तुम्ही त्या बिझनेसमध्ये मशिनरीज इन्व्हेस्ट करू शकता. ओके, तुमच्याकडे जर पैसे असतील तरच तुम्ही त्याच्यामध्ये मॅनपॉवर इन्व्हॉल्व करू शकता. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्याचा बेसिक फॅक्टर काय आहे? तर पैसे. ओके, सो बिझनेस तुम्ही कोणताही करा पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही त्या ठिकाणी तुम्हाला करावीच लागेल. बट हिअर द पॉइंट इज इन्व्हेस्टमेंट मेड बाय इच पार्टनर. इट इज नेसेसरी बिकॉज ज्या वेळेला आम्ही दोघे, दोन माणसं किंवा त्यापेक्षा जास्त माणसं एकत्र येऊन जेव्हा एक बिझनेस एस्टॅब्लिश करणार असतात त्यावेळेला त्यामध्ये त्या बिझनेसमध्ये आमच्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असणं फार महत्त्वाचं आहे. ओके, बिकॉज मी सपोज आता इन्व्हेस्टमेंट काही केले, अख्खा बिझनेस जो आहे तो मी एकटा रन करतो आहे आणि माझे इतर पार्टनर जे आहेत त्या इतर पार्टनर्सनी सपोज त्याच्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्यांचा एवढा ॲक्टिव्ह रोल नाही आहे, बट ज्या वेळेला प्रॉफिट होईल ॲट दी एंड त्यावेळेला मात्र सगळे पार्टनर जे आहेत हे सगळे इक्वल प्रॉफिट एक्सपेक्ट करतात. मग अशा केसमध्ये काय होऊ शकतं? डिस्प्युट्स होऊ शकतात, कॉन्फ्लिक्ट्स होऊ शकतात. बिकॉज मी काय म्हणेन की सगळ्यात जास्त पैसे मी इन्व्हेस्ट केलेत, मॅनेजमेंटमध्ये ॲक्टिव्ह रोल माझा आहे, अख्खा बिझनेस मी एकटा हँडल करतो आहे, तुमचं काम काय आहे, तुम्ही काय काम करता, तुम्ही किती रुपये इन्व्हेस्ट केलेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी इन फ्युचर होऊ शकतात. त्यामुळे पार्टनरशिप डीडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मेड बाय इच पार्टनर हे तुम्हाला क्लिअर करावं लागेल. आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं होतं की 1 लाखचं. ओके, 1 लाख इट मीन्स दोन पार्टनर आहेत, दोघांचा रेशो जो आहे 3:2 होता आणि दोघांनी 60,000-40,000 इन्व्हेस्टमेंट केली होती. इट मीन्स जास्त इन्व्हेस्टमेंट एची आहे आणि थोडीशी कमी इन्व्हेस्टमेंट बीची आहे. सो त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो पण तसाच असेल बऱ्यापैकी, थोडासा प्रॉफिट जास्त एला मिळेल आणि थोडासा कमी प्रॉफिट बीला मिळेल. ओके, बट याच ठिकाणी जर 4 पार्टनर्स असले असते आणि कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन असेल 1 लाख टोटल कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन, मग 4 पार्टनर्स मग किती असायला पाहिजे? इक्वल रेशो जर असेल तर 25-25-25-25.
ओके इक्वल रेशो आहे इट मीन्स चौघांनी सुद्धा इक्वल अमाउंट इन्व्हेस्ट केले चौघांनी सुद्धा इक्वल अमाउंट कॉन्ट्रीब्यूट केले सो ज्यावेळेला प्रॉफिट किंवा लॉस शेअर करायची वेळ येईल त्यावेळेला सुद्धा चौघांना इक्वल प्रॉफिट किंवा इक्वल लॉस शेअर करावा लागेल सो या ठिकाणी डिस्प्यूट्स जे आहेत हे इम्पॉसिबल आहेत म्हणजे होऊ शकत नाहीत ओके आता भांडणं करायला कारण काय तुम्हाला वेगळं शोधावं लागत नाही ते कसंही निघतं बट या ठिकाणी जे आहे आपण पार्टनरशिप फर्मचा जर प्रोफेशनली विचार केला तर आपण जर आपला रेशो फायनल केला असेल तर तुम्हाला किंवा तुमचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन जर फायनल असेल तर तुम्हाला इन फ्युचर डिस्प्युट्स किंवा कॉन्फ्लिक्ट्सला सामोरं जावं लागणार नाही ओके सो दिस इज अबाउट इन्व्हेस्टमेंट मेड बाय ईच पार्टनर नेक्स्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस अगेन सेम तुम्ही ज्या वेळेला पार्टनरशिप डीड करणार आहात जेव्हा तुमची पार्टनरशिप फर्म ॲक्च्युली इम्प्लिमेंट होईल त्यावेळेला तुमच्याकडे या दोन गोष्टी फायनल असायला पाहिजे एक तर तुमचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन रेशो आणि सेकंड तुमचं प्रॉफिट्स ऑब्लिक लॉसेस डिस्ट्रीब्युशन रेशो ओके बिकॉज जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की असं धरून चला की इन फ्युचर आपल्या फर्मला प्रॉफिट खूप झाला आहे ओके आपल्या फर्मला प्रॉफिट खूप झाला आहे आणि आपण जास्त पैसे इन्व्हेस्ट केलेत सो आपण जास्त प्रॉफिट घेतला आणि इतर लोकांनी कमी पैसे इन्व्हेस्ट केलेत सो त्यांनी कमी प्रॉफिट घेतला ओके किंवा त्यातला एखादा पार्टनर जो असेल तो असं पण म्हणू शकेल की नाही आपण सगळ्यांनी एकत्र किंवा इक्वल प्रॉफिट घ्यायला पाहिजे असं होऊ शकतं कदाचित सो ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला इन फ्युचर जाऊन फेस करायला लागू नयेत यासाठी तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस हे तुम्हाला याच ठिकाणी फायनल करावं लागेल की नाही आफ्टर गेनिंग प्रॉफिट वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट इन दिस फॉर्मॅट ऑर वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट इन दिस रेशो मग जो काही प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट होईल तो होईल कोणाला 1 रुपया येईल कोणाला 50 पैसे येतील कोणाला 25 पैसे येतील डिपेंड्स ओके बट तुमच्याकडे ह्या गोष्टी फायनल असायला पाहिजेत असं पण होऊ शकतं की प्रॉफिटच्या ऐवजी लॉस झाला आहे आणि तो सगळा लॉस मला सफर करावा लागला आहे इतर लोकांनी किंवा इतर पार्टनर्सनी सफर केलाच नाही शेअर केलाच नाही लॉस मग त्या ठिकाणी सुद्धा डिस्प्यूट होऊ शकतात मी काय म्हणेन अरे लॉस झाला प्रॉफिट झाला तेव्हा सगळे होते प्रॉफिट डिस्ट्रीब्युशनला सगळी माणसं आली होती सगळे पार्टनर्स आले होते बट लॉस जेव्हा शेअर करायची वेळ आली त्यावेळेला तुम्ही कोणच आला नाहीत आणि मला एकट्यालाच तो शेअर करावा लागला सो ह्या गोष्टी होऊ नयेत हे प्रश्न येऊ नयेत यासाठी तुमच्याकडे एक प्रपोर्शन एक रेशो जो आहे हा फिक्स असायला पाहिजे ओके नेक्स्ट ड्युटीज अँड ऑब्लिकेशन्स ऑफ पार्टनर्स जसं मी तुम्हाला काल सांगितलं की आपल्याकडे काही टाईप्स आहेत पार्टनरचे त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टनर असतो स्लिपिंग असतो सिक्रेट असतो नॉमिनल असतो पार्टनर बाय असतो पेल पार्टनर बाय होल्डिंग आउट हे असे काही टाईप्स आहेत त्यातले काही पार्टनर जे आहेत ते काही पार्टनर तुमच्या डिसिजन मेकिंगमध्ये पार्टिसिपेट करतात आणि काही पार्टनर जे आहेत ते पार्टिसिपेट करत नाहीत मग जी लोकं आपल्या डिसिजन मेकिंगमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये त्यांचा ॲक्टिव्ह रोल आहे त्यातल्या त्या पार्टनर्सना आपण काही ड्युटीज किंवा काही ऑब्लिकेशन्स त्यांना अलॉट केली पाहिजेत तर फॉर एक्झाम्पल आपण जो बिझनेस रन करतो आहे किंवा आपण जी पार्टनरशिप रन करतो आहे त्या पार्टनरशिप फर्ममध्ये देअर आर 3-4 फंक्शन्स फर्स्ट इट इज मार्केटिंग सेकंड इट इज फायनान्स थर्ड इट इज प्रोडक्शन फोर्थ इट इज HR ऑर IT आता हे सगळे फंक्शन्स जे आहेत हे सगळे फंक्शन्स मला एकट्याला हँडल करणं पॉसिबल आहे का मार्केटिंग पण मीच बघतो आहे फायनान्स पण मीच बघतो आहे प्रोडक्शन पण मीच बघतो आहे सो अशा केसमध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत त्या मी एकटा हँडल करू शकत नाही आहे आणि एकटा हँडल करू शकत नव्हतो म्हणूनच मी पार्टनरशिप फर्म एस्टॅब्लिश केली होती ओके बट माझे जे इतर पार्टनर्स आहेत ते इतर पार्टनर्स या बिझनेसमध्ये त्यांचा ॲक्टिव्ह रोलच नाही आहे ते यातलं कुठलंही फंक्शन परफॉर्म करत नाही आहेत मग तो सगळा लोड जो आहे तो माझ्या एकट्यावरती येतो आहे सो असं होऊ नये यासाठी आपल्याकडे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फायनल असायला पाहिजेत ड्युटीज अँड ऑब्लिकेशन की जेणेकरून आपल्याला समजतं मी माझं फंक्शन काय आहे माझी ड्युटी काय आहे तर अख्खं प्रोडक्शन डिपार्टमेंट जे आहे ते मी एकटं हँडल करणार आहे ओके ही माझी ड्युटी झाली ओके आणि तेच माझं ऑब्लिगेशन आहे बिकॉज प्रोडक्शन डिपार्टमेंट माझ्याकडे आहे त्या ठिकाणी मला काही टार्गेट्स असतील मला काही नंबर ऑफ आयटम्स एका दिवसात प्रोड्यूस करायचे असतील किंवा एका महिन्यात प्रोड्यूस करायचे असतील तेवढे मी केलेच पाहिजेत इट मीन्स ऑब्लिगेशन
फायनान्स अख्ख माझ्या फर्मचं फायनान्स जे आहे अकाउंटिंगचं जे काम आहे ते मी स्वतः हँडल करतो आहे, मी सगळं स्वतः बघतो आहे. इट मीन्स फंड्स, माझ्याकडे पैसे आले कुठून आणि ते कुठे कुठे मी खर्च केलेत ह्या सगळ्या गोष्टी मी एकटा मॅनेज करतो आहे. इन केस ऑफ शॉर्टेज ऑफ फंड्स, जर मला अचानक पैशाची गरज पडली तर मी ते पैसे कुठून आणायचे, फायनान्स मी कुठून रेज करायचं आहे, फंड्स कुठून रेज करायचे, हे सगळ्या गोष्टी मला माहिती असायला पाहिजेत. त्याचं माझ्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असायला पाहिजे, इट इज कॉल्ड ॲज फिनान्शियल प्लॅनिंग. ओके, तुमच्याकडे ते बजेट असायला पाहिजे की जेणेकरून आपण सपोज आपल्याला अचानक पैशाची गरज पडली तर आपण त्या ठिकाणी आपला बिझनेस स्टॉप न होता आपण ते फंड्स रेज करून आपला बिझनेस स्मूथली रन झाला पाहिजे. ओके, अँड फॉर दॅट तुमच्याकडे ड्युटीज अँड ऑब्लिगेशन्सचं अलॉटमेंट असणं फार गरजेचं आहे. प्रत्येक पार्टनरला तुम्ही एक सर्टन पर्टिक्युलर ड्युटी अलॉट करायला पाहिजे. ओके, नेक्स्ट सॅलरीज अँड विड्रॉल्स. आता दिस इज द मेन थिंग. इन फ्युचर तुम्ही जेव्हा अकाउंटन्सी अजून तुम्ही पुढे पुढे शिकत जाल त्यावेळेला तुम्हाला फायनल अकाउंट येईल. ओके, आता तुम्ही सध्या मला वाटतं एंट्रीज शिकताय, जनरल एंट्रीज ट्रान्झॅक्शन्स. ओके, एंट्री शिकला की तुम्हाला पुढे लेजर पोस्टिंग असेल, लेजर पोस्टिंग झालं की तुम्हाला पुढे ट्रायल बॅलन्स असेल आणि आफ्टर ट्रायल बॅलन्स तुम्हाला फायनल अकाउंट शिकायचं आहे अकाउंटन्सीमध्ये. सो तुम्ही ज्या वेळेला फायनल अकाउंट बघाल त्यावेळेला तुम्हाला माझी आठवण येईल, बिकॉज मी तुम्हाला आत्ताच त्या गोष्टी क्लिअर करतो आहे. ज्या वेळेला आपण कंपनी किंवा पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट करत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी अँड विड्रॉवल ह्या गोष्टी बघायला मिळतात. बिकॉज आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये जे जे पार्टनर्स इन्वॉल्ड आहेत त्या लोकांनी जरी आपल्या फर्मसाठी कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलेलं असेल आणि ती लोकं जरी प्रॉफिट शेअर करून घेत असतील तरीसुद्धा त्या लोकांना आपल्याला सॅलरी ही पे करावी लागते एव्हरी मंथ. ओके, सो सॅलरीज, त्यामुळे आपल्या फर्ममध्ये जेवढे पार्टनर्स आता इन्वॉल्ड आहेत किंवा ते आपल्यासोबत त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ॲज अ पार्टनर, त्या सगळ्यांना आपण अंडर पार्टनरशिप डीड त्यांना तुम्हाला सॅलरी पे करावी लागते. आणि त्या सॅलरीची अमाऊंट जी आहे पर मंथ ती काय फार मोठी नसते, बिकॉज ऑलरेडी तुम्ही प्रॉफिटसुद्धा शेअर करत असता. सो सॅलरी तुमची जी काही ठरलेली असेल 500 रुपीज पर मंथ, 1000 रुपीज पर मंथ, 5000 रुपीज पर मंथ, ही तुम्हाला एव्हरी मंथ त्या पार्टनरला क्रेडिट करावी लागते. ओके, सो सॅलरी ऑफ द पार्टनर इज द इन्कम फॉर दॅट पर्टिक्युलर पार्टनर. ज्या पार्टनरला आपण सॅलरी पे करतो त्या पार्टनरसाठी हे काय असेल तर इन्कम असेल. ओके, त्याच्या अपोजिट विड्रॉल्स, जसं सॅलरी हे पार्टनरसाठी इन्कम आहे, लिसन केअरफुली, या हे लक्षात ठेवा, सॅलरी हे पार्टनरसाठी इन्कम आहे पण पार्टनरशिप फर्मसाठी ते काय आहे, एक्सपेंडिचर. आपल्या पार्टनरशिप फर्मसाठी, बिकॉज पार्टनरशिप फर्म ही वेगळी आहे आणि पार्टनर जे आहेत हे वेगळे आहेत. ओके, पार्टनरशिप फर्मने काय केलं आहे तर ह्या पार्टनरला सॅलरी पे केली, इट मीन्स तो काय झाला, खर्च झाला पार्टनरशिप फर्मसाठी, आणि पार्टनरसाठी काय झालं तर ते इन्कम झालं. ओके, सो हा फरक लक्षात ठेवा. नेक्स्ट इट इज विड्रॉवल्स. सपोज आपण चौघे पार्टनर्स आहोत असं धरून चला, अज्युम, लेट्स अज्युम की आपण किंवा काही लोक पार्टनर्स आहेत, चार जण पार्टनर्स आहेत, त्यातल्या एकाला अचानक पैशाची गरज पडली, 50,000 त्याला गरज पडली. ओके, तर तो काय करू शकतो किंवा तो काय करेल तर तो इतर ठिकाणी किंवा इतर कोणाकडे न जाता तो काय करेल तर आपल्या पार्टनरशिप फर्ममधून ते 50,000 जे आहेत ते विड्रॉ करेल. म्हणजे ऑफकोर्स आता आपण एवढी फर्म रन करतो आहे सो आपल्याकडे काही बॅलन्स नक्की असेल, त्या बॅलन्समधून तो काय करेल तर 50,000 तो विड्रॉ करेल. ओके, की जे पैसे त्याला आपल्या फर्मला परत करायचे आहेत, जसं तो त्याने बँकेकडून जर लोन घेतलं असतं त्याचप्रमाणे त्याने काय केलं आहे, आपल्या फर्मकडून त्याने ते लोन घेतलं आहे. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज विड्रॉवल्स. ओके, पण हे पैसे जे आहेत हे आपल्या फर्मला तो परत देणार आहे आफ्टर 2 मंथ्स, आफ्टर 3 मंथ्स, जसं ठरलं असेल त्याप्रमाणे तो पैसे परत करेल. ओके,
This is about salaries and withdrawals. Next, term regarding admission and retirement. असं होऊ शकतं की आत्ता आपण सपोज दोनच पार्टनर या पार्टनरशिप फर्ममध्ये आहोत आणि आपण दोघेच फक्त पार्टनरशिप फर्म रन करतोय. इन फ्युचर अजून एक आपल्याला कोणतरी माणूस भेटेल आणि त्याचंसुद्धा एक सेम ऑब्जेक्टिव्ह असेल जसं आपलं आहे, त्याचा पण सेम इंटरेस्ट असेल जसं आपलं आहे. सो आम्ही काय करू, आम्ही दोघे आता एक्झिस्टिंग पार्टनर जे आहोत आम्ही दोघे त्या माणसाला भेटू, त्याच्याशी बोलू आणि त्याला सगळ्या गोष्टी आम्ही समजून सांगू की आपली आत्ताची पार्टनरशिप फर्म आम्ही कशी रन करतोय. ओके, सो आम्हाला इन फ्युचरसुद्धा सेम पार्टनरशिप फर्म रन होणं एक्सपेक्टेड आहे. त्याला सपोज सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स जर पटल्या आपल्या पार्टनरशिप फर्मच्या किंवा आपल्या पार्टनरशिप डीड मधल्या, तर आपण त्याला त्या ठिकाणी ॲडमिट करून घेऊ आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये. त्याला रिझन काही असतील, तो जो माणूस आहे किंवा तो जो पार्टनर आहे की जो आपण त्याला नव्याने ॲडमिट करणार आहे, तो त्याचं गुडविल चांगलं असेल, रेप्युटेशन चांगलं असेल, त्याकडे खूप पैसे असतील, खूप काही कारणं असतील. सो ह्या रिझनमुळे आपण त्याला आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट करून घेऊ शकतो. रिटायरमेंट, तीन जणं आहेत पार्टनरशिप फर्ममध्ये, त्यातला एक जो आहे त्याला रिटायर व्हायचं आहे. ओके, किंवा त्याचे रिटायरमेंट आहे, आता एक ठरलेलं जे एज असतं त्याच्यानंतर जे रिटायरमेंट होते पार्टनरची. ओके, सो त्याला पण काही टर्म्स आहेत, त्याला पण काही कंडिशन्स आहेत, असं तुम्हाला सहज रिटायर होता येत नाही. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला या ठिकाणी मेन्शन कराव्या लागतात अंडर पार्टनरशिप डीड. ॲडमिशन होणार असेल नवीन पार्टनरचं, तर त्याला जेवढं आपण कॉन्ट्रीब्यूट केलं होतं आपल्या बिझनेससाठी कॅपिटल, तेवढंच त्याला कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. ओके, आपण जेवढा लॉस किंवा आपण जेवढा प्रॉफिट शेअर करणार आहोत तेवढाच प्रॉफिट अँड लॉस त्याला शेअर करावा लागेल. ओके, रिटायरमेंटच्या वेळेला पण तसंच, त्याला आपल्याला काही पैसे द्यावे लागतील की जो पार्टनर रिटायर होणार आहे. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये मेन्शन कराव्या लागतात. नेक्स्ट, इट इज इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड ड्रॉइंग. नाव हिअर टू टर्म्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता दोन गोष्टी आहेत, त्यातलं एक जे आहे हे इन्कम आहे आणि एक जे आहे हे एक्सपेंडिचर आहे. बिकॉज इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे आपल्यासाठी काय आहे, तर ते एक्सपेंडिचर आहे. कारण आपण ॲज अ पार्टनर, ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण ॲज अ पार्टनर हे आपण पार्टनर्स आहोत. ओके, आपण ॲज अ पार्टनर काय केलं आहे, तर आपण बिझनेसला सध्या पैसे दिलेत, म्हणजे आपण जे काही पैसे इन्व्हेस्टमेंट केले आहेत ते आपण बिझनेसला पैसे दिलेत. बिकॉज आपण बिझनेस काय केला आहे, रजिस्टर केला आहे. सो ज्या ठिकाणी आपण आपला बिझनेस रजिस्टर करतो त्या ठिकाणी ती एक सेपरेट एंटिटी होऊन जाते. इट विल बिकम सेपरेट एंटिटी. जसं तुम्ही मला परवा डाऊट विचारलात ना की सर सोल ट्रेडिंग कन्सर्न ही सेपरेट एंटिटी नाही आहे, तर ही पार्टनरशिप फर्म जी आहे ही सेपरेट एंटिटी आहे. इट मीन्स या ठिकाणी ही पार्टनरशिप फर्म आहे असं धरून चला. ओके, आणि हे सगळे जे आहेत हे सगळे पार्टनर्स आहेत, ए बी आणि सी. सुरुवातीला काय झालं आहे, तर ह्या तिघांनी ह्या पार्टनरशिप फर्मला पैसे दिलेत, म्हणजेच जे आपण कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं होतं ते. ओके, आता ती बिझनेस फर्म जी आहे ती व्यवस्थित चालू आहे, त्याचं रनिंग प्रॉपर चालू आहे. ओके, सो तुम्हाला त्या कॅपिटलवरती म्हणजेच त्या फर्मला पार्टनर्सना काही इंटरेस्ट द्यावं लागतं एव्हरी मंथ किंवा एव्हरी इयर, डिपेंड्स ज्याप्रमाणे ठरलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला म्हणजेच त्या बिझनेस फर्मला त्याचे जे पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्सना एक सर्टन अमाऊंट ऑफ इंटरेस्ट त्यांना पे करावी लागते. तर सपोज फॉर एक्झाम्पल धरून चला की तुमचं प्रत्येकाचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन हे 10,000 आहे असं धरून चला. लेट्स अज्युम 10,000 तुमचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके, आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल जे आहे हे तुम्ही धरून चला की 10% आहे. 10% मग एव्हरी इयर जर ठरलं असेल तर एव्हरी इयर आपल्याला प्रत्येक पार्टनरला 10% इंटरेस्ट हे द्यावं लागेल. तर 10% म्हणजे किती, तर 10,000 × 10% इट मीन्स 1,000. ओके, हे प्रत्येक पार्टनरला आपल्याला पे करावं लागेल.
आता इंटरेस्ट आपण पे करतोय पार्टनरला, इट मीन्स आपल्या फर्मसाठी ते काय आहे, एक्सपेंडिचर आहे, ओके. आणि पार्टनरसाठी काय आहे तर इन्कम आहे. जसं आपण सॅलरी पे केली त्याचप्रमाणे तुम्हाला इंटरेस्टसुद्धा पे करायचं असतं, ओके. बट डिपेंड्स, हे ठरलं असेल तरच, इट इज नॉट मँडेटरी, ओके. ड्रॉइंग्स, जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की एका पार्टनरला पैशाची अचानक गरज पडली आणि त्याला इतर बाहेरून कुठून पैसे घेणं सध्या पॉसिबल नाही आहे, सो त्याने काय केलं आहे तर आपल्या बिझनेस फर्ममधलेच त्याने पैसे घेतलेत, उसने पैसे घेतलेत, की जे पैसे तो आपल्या बिझनेसला परत करणार आहे, ओके. सो या ठिकाणी आपल्या बिझनेसने काय केलं आहे तर आय विल यूज अनदर इंक सो दॅट यू विल गेट, ओके. या ठिकाणी काय केलंय, हा ए जो पार्टनर आहे त्या ए पार्टनरने पैसे घेतलेत, म्हणजेच फर्मने एला काही पैसे दिलेत, ओके. त्याची अमाऊंट तुम्ही धरून चला की 5000 वगैरे असेल, 5000, ओके. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इट मीन्स जे विड्रॉल्स आहेत 5000, त्याच्यावरती बिझनेस काय करेल तर इंटरेस्ट चार्ज करेल, तो पण आपण 10% आहे असं पकडू. मग 5000 वरती 10% इंटरेस्ट, इट मीन्स रुपीज 500. सो हा पार्टनर जो आहे, ए पार्टनर, हा ए पार्टनर काय करेल, ज्या वेळेला फर्मला तो पैसे रिपे करेल त्यावेळेला त्याला 5000 + 500 एवढे पैसे त्याला पे करावे लागतील, ओके. जर इंटरेस्ट पर ॲनम असेल तर, आणि तो सुद्धा एका वर्षाने पैसे परत देणार असेल तर, जर तो नेक्स्ट 4-5 इयर्स जर ते पैसे वापरणार असेल तर त्याला पर ॲनम 500 पैसे किंवा अमाऊंट पे करावे लागेल बिझनेसला, ओके. सो दिस इज अबाउट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता ज्या वेळेला ड्रॉइंगवरती इंटरेस्ट एखादा पार्टनर पे करतो बिझनेस फर्मला, तेव्हा ते इंटरेस्ट काय असतं फर्मसाठी, इन्कम असतं, बिकॉज बिझनेस फर्मला आपण पे करतोय, सो इट इज इन्कम फॉर बिझनेस फर्म. बट पे कोण करतंय तर पार्टनर पे करतोय, सो जो पे करतो त्याला ते काय असेल, एक्सपेंडिचर, ओके. सो दिस इज इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड ड्रॉइंग. नेक्स्ट, इट इज प्रोसिजर फॉर डिसोल्यूशन. जर तुम्हाला तुमची फर्म काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर जर बंद करायची असेल तर तुम्ही ती करू शकता का, तर येस आपण ती करू शकतो, बट आपल्याला काही फॉर्मॅलिटीज, आपल्याला काही कंडिशन्स किंवा आपल्याला काही रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतील आणि त्याच्या थ्रू आपण आपली फर्म डिझॉल्व करू शकतो. फर्स्ट थिंग, तुमच्या बिझनेसच्या असेट्स किती आहेत हे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल, देन तुमच्या फर्मच्या तुमच्या बिझनेसच्या लायबिलिटीज किती आहेत हे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. फर्स्ट थिंग, फर्स्ट ऑफ ऑल, तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या लायबिलिटीज ह्या रिपे कराव्या लागतील, पे ऑफ कराव्या लागतील. सगळ्या लायबिलिटीज पे झाल्या पाहिजे, सगळ्यांची अमाऊंट जी आपण देणं आहे ही सगळ्यांची देऊन झाली पाहिजे, आणि मग जी अमाऊंट उरेल तीच आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. इन केस जर आपण आपली लायबिलिटी पे ऑफ करू शकलो नाही आपल्या बिझनेसच्या असेटमधून, तर तुमच्या पर्सनल प्रॉपर्टीमधून ते तुम्हाला पे ऑफ करावे लागतील, ओके. सो ह्या काही कंडिशन्स ज्या आहेत या डिझोल्युशनमध्ये येतात आणि ती तुम्हाला प्रोसिजर जी आहे तुम्हाला फॉलो करावी लागते. नेक्स्ट, इट इज अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. आता ॲक्च्युली ह्यामध्ये दोन गोष्टी आहेत. जर तुमची फर्म रजिस्टर्ड असेल, ओके, आणि तुम्ही पार्टनरशिप डीडमध्ये जर मेन्शन केलेलं असेल त्या गोष्टी, तर तुम्हाला तुमच्या फर्मचं अकाउंटिंग हे प्रॉपर ठेवावं लागतं आणि ते करावं लागतं, ओके. बिकॉज अंडर पार्टनरशिप ॲक्ट जर आपण आपली फर्म रजिस्टर केलेली असेल तर इन फ्युचर जाऊन तुमचाच एखादा कोणतरी पार्टनर तुमच्या अगेन्स्ट केस करू शकतो की ह्या माणसाने किंवा ह्या पार्टनरने माझ्या बिझनेसमधले एवढे एवढे पैसे खाल्लेत, किंवा ह्या माणसाने मला फसवलं आहे, एवढा प्रॉफिट झाला आहे पण तो दाखवलाच नाही आम्हाला. सो अशा गोष्टींसाठी तुम्हाला तुमच्या फर्मचं अकाउंटिंग अँड ऑडिटिंग हे वेळच्या वेळी करणं फार इम्पॉर्टंट असतं, की जेणेकरून इन फ्युचर आपल्याला कुठल्या कॉन्फ्लिक्टला किंवा काही लीगल मॅटर्समध्ये आपण अडकायला नको, ओके. सो अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, इट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट, इट इज मेथड्स ऑफ सॉल्विंग डिस्प्युट्स. ऑब्व्हियस आहे की ज्या ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त माणसं एकत्र येऊन काम करतात त्या ठिकाणी भांडणं ही नक्कीच होतात, डिस्प्युट्स, कॉन्फ्लिक्ट्स हे नक्कीच होतात. रिझन्स फार छोटी असतात, ओके, पण डिस्प्युट्स
किंवा कॉन्फ्लिक्ट्स ह्या गोष्टी होत असतात. सो जर आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये किंवा आपल्यामध्ये ॲज अ पार्टनर्स जर काही इन फ्युचर डिस्प्यूट झाले किंवा काही कॉन्फ्लिक्ट झाले तर ते कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन आपल्याला करता यायला पाहिजे. ती भांडणं जी आहेत ती सोडवता यायला पाहिजेत. ती आपल्याला भांडणं वाढवायची नाही आहेत. ओके, आपण असं म्हणायचं नाही आहे की चल ए आणि सी भांडतात ना, आपण मजा बघूया, त्यांची भांडणं अजून वाढू देत, असं आपण म्हणायचं नाही आहे. आपण त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, ॲज अ पार्टनर ए आणि सी मधली भांडणं कशी सोडवता येतील किंवा कशी मिटवता येतील याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ओके, सो तुम्ही यासाठी पण रेडी असायला पाहिजे की जेणेकरून सपोज काही डिस्प्यूट झाले तर ते व्यवस्थित सॉल्व्ह होतील. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पार्टनरशिप डीडमध्ये इन्क्लूड असतात आणि त्या असायला पाहिजेत बिकॉज या नेसेसरी आहेत इन फ्युचर जर काही डिस्प्यूट्स कॉन्फ्लिक्ट झाले तर ते तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता यायला पाहिजेत. जर तुम्हाला तुमच्याच एखाद्या पार्टनरने तुम्हाला एखाद्या केसमध्ये अडकवलं तर तुम्ही त्यातून व्यवस्थित बाहेर पडला पाहिजेत. यासाठी पार्टनरशिप डीड जी आहे ही असणं फार महत्त्वाचं आहे. सो ऑल दीज कंपोनंट्स आर देअर इन पार्टनरशिप डीड. फर्स्ट इट इज नेम ऑफ द फर्म, सेकंड इट इज नेचर अँड लोकेशन, थर्ड इट इज ड्युरेशन, देन इट इज इन्व्हेस्टमेंट मेड बाय ईच पार्टनर, देन डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस, ड्युटीज अँड ऑब्लिगेशन, सॅलरीज अँड विड्रॉवल्स, टर्म रिगार्डिंग ॲडमिशन अँड रिटायरमेंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड ड्रॉइंग, then procedure for dissolution, then accounting and auditing, and last it is methods of solving disputes. ya sagya ja goshti ahet ya sagya goshti tumcha partnership deed madhe include astat. Okay, so this is all about the partnership deed and here is the end of today's session. In the next session we will see registration of partnership firm in detail. Okay, so here is the end of the day. Thank you so much.